पवार साहेब यांनी मगाशी आपल्या सर्वांच्या साक्षीने अर्पण केली। तुतारी वाजणारा माणूस हे आपलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचं चिन्ह असणार आहे आणि महाराष्ट्राला सगळ्या तुतारी ही विजयाची तुतारी असते, लढाईची तुतारी असते, शौर्याची तुतारी असते, हे सगळ्या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पासून माहिती आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रत्येक लढाईची सुरुवात तुतारी विरोधकांना आव्हान देऊन असायची, त्याचबरोबर प्रत्येक विजयाची त्यांच्या विजयी होऊन ज्यावेळी त्यांचं राजधानीवर पुनरागमन व्हायचं त्यावेळी देखील त्यांची तुतारीनेच स्वागत व्हायचं, हा सगळ्या महाराष्ट्राचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे। कर्मधर्म सहयोगाने आपण निवडणूक आयोगाला जी चिन्ह दिली ती पहिली तिन्ही चिन्ह ही निवडणूक आयोगाने वेगळ्या कारणास्तव नाकारली आणि त्यानंतर आपण सगळ्यांनी पुन्हा विचार करून तुतारी हे चिन्ह एकमतानं निवडणूक आयोगाकडे पाठवलं, जे निवडणूक आयोगाने त्याला मान्यता दिली। याबद्दल सगळ्या मराठी मुलकाला आज आनंद झालेला आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेपासून परंपरा सांगणारी आमचं तुतारी वाजवणारा पुरुषार्थ असणारा माणूस हा आज पवार साहेबांचं चिन्ह होणार आहे। या महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या सगळ्या निवडणुकात आता हे चिन्ह भविष्यकाळात वापरलं जाईल असा आम्हाला विश्वास आहे। त्याची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाच्या या चिन्हाची सुरुवात आज आपण रायगडावर येऊन घेतोय। काही मोजकेच मावळे या ठिकाणी आलेले आहेत। काल दुपारी कार्यक्रम ठरला आणि फक्त आमदार खासदार आणि पक्षाचे फ्रंटलचे पदाधिकारी यांना विनंती करून इथे येण्यास सूचित करण्यात आलेलं होतं। खास पवार साहेब मुद्दाम